हर वर्ष की तरह इस वर्ष भी धम्मचक्र प्रवर्तन दिन के मौके पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले ने दीक्षा भूमि जाकर महामानव को वंदन किया, जिसके बाद आठवले द्वारा रवि भवन स्थित आयोजित पत्र परिषद में विविध मुद्दों पर पत्रकारों से संवाद साधा गया। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हर साल की तरह इस साल भी दीक्षा भूमि पर महामानव की वंदन करने पहुंचे, जिसके बाद आठवले ने रवि भवन में पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान उन्होंने विविध मुद्दों पर चर्चा की, साथ ही उन्होंने शिवसेना और बीजेपी की युति पर बात करते हुए कहा कि उद्धव ठाकरे ने ढाई ढाई साल के प्रस्ताव पर विचार करना चाहिए। 65वा जो धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे तो कोरोनामुळे काही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होऊ शकला नाही, पण दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आणि बाबासाहेबांचं स्मरण करण्यासाठी, गौतम बुद्धांचं स्मरण करण्यासाठी मी आलो होतो, तर त्याप्रमाणे आज आपणाला या ठिकाणी बोलावलेलं आहे। एक तर मी नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री आहे। गेल्या 5 वर्षाच्या 4 महिन्यापासून मी या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा तसा आहे की या खासदार नसतानाही त्या ठिकाणी आरपीआयला संधी मिळालेली आहे। माझा अपक्ष हा एनडीएचा एक पार्टनर म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे। आता जर काही असा प्रकार झाला असेल तर तो गंभीर आहे आणि त्याची पूर्णपणे दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी आणि जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। ती कारवाई त्यांनी करावी अशी आमची मागणी आहे। जसं त्या लखीमपूर की खेरीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, त्या ठिकाणी 4 त्या गाडीखाली हे होऊन 4 शेतकऱ्यांची हत्या झालेली आहे, त्यानंतर 4 इतर लोकांची त्या गाडीमध्ये जे होते त्यांची हत्या झालेली आहे आणि एका पत्रकाराची हत्या झालेली आहे, त्यामुळे जवळजवळ 9 लोकांची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे। तर त्याची SIT मार्फत चौकशी सुरू आहे, एक जजच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये कुणी असो, जरी तो अजय मिश्रा गृह राज्यमंत्री आहे, त्यांचा मुलगा जरी त्यामध्ये असला तरी त्याला पकडण्यात आलेला आहे। जे आरोपी पोलिसांना मिळालेले आहे ते त्यांना पकडलेलं आहे आणि त्याची निष्पक्षपणे त्याची चौकशी होत आहे, त्यामुळे झालेला प्रकार निंदनीय आहे, गंभीर आहे। परंतु सरकारच्या वतीनं मात्र कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशीच आपली सूचना आहे। त्यांना आमचं अजूनही आव्हान आहे की बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन आलं पाहिजे आणि 2.5 वर्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर त्यांनी विचार करायला हरकत नाही। त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहावं आणि 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशा पद्धतीनं काहीतरी निर्णय होऊ शकतो। त्यामुळं उद्धव ठाकरे आता BJP एकदम सडकून त्यांनी काल टीका केलेली आहे, ठीक आहे, ते त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी असं बोलणं बरोबर नाही आहे। ते शिवसेनेचे त्या नेते म्हणून ठीक आहे, पण मुख्यमंत्री म्हटलं की त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे असं मला वाटतं। साथ ही लखीमपुर मुद्दे पर बोलते हुए आठवले ने कहा कि सरकार इस मामले में पूरी तरह निष्पक्ष तौर पर जांच कर रही है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख BCN News नागपुर।